अन्याय अन्याय हा शब्द ऐकला तर अनेक लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला भेटते काही लोक अन्याय झाला तरी शांत असतात आणि योग्य संधीची वाट पाहतात तर काही लोक अन्यायापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अन्याय करणारे लोक आणि त्यांच्या विचारांशी सहमत होऊन चूक करतात आपणावर कधी अन्याय झाला आहे अन्यायाला आपण कसे तोंड देतात प्रियानो आजच्या उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार आपणास काही शंका असल्यास किंवा वचनाबद्दल काही अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या फोनवर कृपया आम्हा संपर्क करावा ही विनंती प्रियानो या दिवसात आपण योहान युहानकृच वर्तमान याचे अध्ययन करीत आहोत आपण मागील कार्यक्रमात पाहिले होते की यहुदा इस्करयोत याने येशूचा विश्वासघात केला आणि येशूला धरून दिले आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की येशूची चौकशी करण्यात येते वेगवेगळ्या ठिकाणी आणि अधिकाऱ्यांसमोर ही चौकशी झाली येशू कशा रीतीने या अन्यायकारक चौकशीला सामोरा गेला त्याला कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले हे समजेल तसेच पेत्र आणि यहुदा यांच्यामध्ये असलेल्या वृत्तीविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत माझी खात्री आहे की आपण सर्व तयार असाल आजच्या अध्ययनासाठी तर मग चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोत्यानो आम्ही कृष्ण केली आज बारापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत आम्ही काही प्याल्यांवर विचार केला होता एक दुसरा प्याला आहे श्रोत्यानो जो न्यायाचा प्याला आहे जो ह्या जगावर अद्यापही आलेला नाही मला वाटतं प्रगटीकरणाच्या पुस्तकात ज्या सात वाट्या व सात पिढ्या ह्या दुष्टांवर ओतण्यात येणार आहेत त्या स्तोत्रसहिता अकरा अध्याय आणि सहाव्या वचनाची पूर्ती आहेत स्तोत्रसंता अकरा अध्याय आणि सहावं वचन सांगतं दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकेल अग्नि गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्याच्या वाट्यासेल हा त्याच्या क्रोधाचा प्याला आहे श्रोत्यानो इरम्याचे पुस्तक पंचवीस अध्याय आणि पंधरावं वचन सांगतं इरमयाचे पुस्तक पंचवीस अध्याय आणि पंधरावं वचन वाचूया ह्या वचनात अशा प्रकारे लिहिलेला आहे परमेश्वर इस्रायलाचा देव मला म्हणाला की माझ्या हातून संतापरूप द्राक्ष रसाचा हा प्याला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवितो त्यास तो पाच पेत्राला प्रभू काय म्हणतो ते लक्षात घ्या तो म्हणतो की तलवार म्यानात घाल पित्याने जो त्याला प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय असे तो त्याला म्हणतो श्रोत प्रभू येशूने हे इच्छा नसताना केले असे मुळीच नाही परंतु इब्रिलोकास पत्र बारावा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये लिहिले आहे इब्रिलोकास पत्र बारावा अध्याय आणि दुसरं वचन सांगतं आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजस्थानाच्या उजवीकडे बसला आहे युहान कृष्ण वर्तमान अठरा अध्याय बारा आणि तेरा वर्षने पुढे आम्हाला सांगतात की मग सैनिकांची तुकडी हजारांचा सरदार व यहुद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले आणि त्याला प्रथम हन्नाकडे नेले कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता श्रोत्यां धार्मिक पुढाऱ्यांनी हा सर्व कटरचला कारण ते लोकांना घाबरत होते आमचा प्रभू त्यांना स्वतःहून संधी देत होता तो स्वतःच्या मोठेपणात व गौरवात पुढे जात होता त्यांनी त्याला धरून बांधले ज्याची मुळीच गरज नव्हती तो जगाच्या निर्मितीच्या आधीच वधलेला कोकरा होता तो कातणाऱ्यांपुढे असलेले मेंढरू होता तो मुळीच त्यांचा विरोध करणार नव्हता ते त्याला प्रथम हन्नाकडे घेऊन गेले फक्त योहान हे सविस्तर आम्हाला सांगतो जे दुसरे शुभवर्तमान कार पाहू शकले नाहीत ते योहानाने पाहिले हन्ना त्यावेळेचा प्रमुख याचक होता व प्रमुख याचकाच्या स्थळी तो राहत होता जगाचा जो इतिहास आहे तो साक्ष देतो की हन्ना हा फार बुद्धिमान हुशार व सर्व प्रमुख याचकांमध्ये अधिक सैतानी होता अधिक दुष्ट होता कैफाला रोमी सरकारने स्वीकारलेले होते परंतु तरी सुद्धा धार्मिक समूहाचा प्रमुख वृद्ध हन्ना होता मला वाटतं की तो खरा नायक राजकारणी पुरुष होता ज्याला रोमला कसे हाताळावे हे चांगल्या प्रकारे माहीत होते माझ्या मते श्रोतानो त्यानेच येशूच्या अटकेचा त्याच्या चौकशीचा व वधस्तंभावर त्याला खेळण्याचा कट रचला असावा संपूर्ण चौकशी जी येशू ख्रिस्ताची करण्यात आली ती एक निन्ना होती एक मस्करी होती व तो ह्या सर्वांमागे होता त्याचा ह्या ठिकाणी हात होता ते प्रथम त्याला हन्नाकडे घेऊन आलेत अनेक शतकांपासून येहुद्यांशी फार अन्याय करण्यात येत आहे त्यांच्यावर हन्ना कैफा व पिलात ह्यांच्या गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात आला रोमी लोकांनी ख्रिस्ताला मारणारे म्हणून संबोधले परंतु जितके जबाबदार आहेत तितकेच गैरयहुदी सुद्धा त्याच्या मरणाकरिता जबाबदार आहेत श्रोत्यानो आम्ही सर्व ख्रिस्ताच्या मृत्यूसाठी जबाबदार आहोत तो जगाच्या पापांसाठी मरण पावला कोणाकडेच बोट दाखविण्याची गरज नाही वचन सांगतं अठरावा अध्याय चौदावं वचन एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कैफाने मसलत दिली होती आता आम्हाला दिसतं शोधानो की प्रभू येशूची जी चौकशी होती ती एक थट्टा होती आता पुढे आम्हाला शिमोन पेत्राने येशूला कशा प्रकारे नाकारले त्याचा पहिला वृत्तांत वाचायला मिळतो अठरावा अध्याय आणि पंधरावं वचन पहा शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले तो शिष्य प्रमुख याचकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर होता तो योहान होता त्याची ह्या लोकांशी ओळख होती योहानासाठी ते, -ते आज जाणे परीक्षा होते परंतु शिमोन पेत्रासाठी मात्र ते धोक्याचे होते तो सैनिकांसोबत बाहेर उभा होता युहानाने त्याला आत घेण्यासाठी परवानगी मागितली आणि ती परवानगी त्याला मिळाली कैफाच्या महालात हे छोटेसे नाटक आपण पहावे अशी माझी इच्छा आहे सोळावं वचन पहा पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याचकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन वद्वार पालिकेला सांगून पेत्राला आत आणले शिमोन पेत्र मृत्यूला घाबरणारा होता योहान जणू त्या ठिकाणी आपल्या परिचित लोकांमध्ये होता परंतु पेत्र मात्र त्या जमावात ह्या आधी कधीच मिसळला नव्हता आम्हाला नेहमीच दिसतं शोधानो की बोलण्यामध्ये फार उतावळा होता दुसऱ्या शुभवर्तमानांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की एका मुलीने तो गलिली आहे हे ओळखले आणि तो त्याच्या भाषेमुळे त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे पकडल्या गेला आता तो ह्या ठिकाणी उदास झालेला आहे तो त्या मुलीच्या धुडकीने प्रभूचा नाकार करण्याकरिता सरसावला तेथे आज जाणे शिमोन पेत्राकरिता चुकीचे ठरले परंतु योहाणाकरिता नाही सतरावं वचन ह्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय त्याने म्हटले मी नाही एका लहानशा प्रश्नाने हा एकदम गोंधळून गेला आणि त्याने म्हटले की नाही मी त्याच्या शिष्यांपैकी नाही तिला माहित होते श्रोत्यानो की येशूचे शिष्य तेथे होते आणि पेत्र त्यांच्यापैकी पे एक आहे ही ती गृहित धरते तो फाटकातून बाहेर जाताना ती फक्त त्याला एक प्रश्न विचारते आणि तो उत्तर देतो की मी नाही अठरावं वचन थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता या आजकालच्या वाड्याबाहेर लोक होते सकाळची वेळ होती त्यामुळे अधिक लोक नव्हते परंतु सैनिक मात्र त्या ठिकाणी होते आणि ते सर्व विस्तव पेटवून शेकत उभे होते आणि पेत्र सुद्धा त्यांच्यामध्ये होता आता ह्यापुढे आम्हाला प्रमुख याचकासमोर येशूची चौकशी पाहायला मिळते एकोणीस ते एकवीस तेव्हा प्रमुख याचकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले येशूने त्याला उत्तर दिले मी जगासमोर उघडपणे बोललो आहे सभास्थानात व मंदिरात सर्व येहुदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले गुप्तपणे काही बोललो नाही मला का विचारता ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा मी काय बोललो ते पहा मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे ह्या ठिकाणी श्रोत्यानो प्रभू येशूचे मोठेपण आम्हाला पुन्हा पाहायला मिळते आणि त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चपडा मारून म्हणाला तू प्रमुख आजकाल असा जवाब देतो काय येशूने त्याला उत्तर दिले मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस त्याला अशा प्रकारच्या अपमानासाठी देण्यात आले शोतांनो तुमच्या व माझ्या पापांसाठी मरण्याकरिता त्याने स्वतःला पूर्णपणे दिले ते जे करीत आहेत ते मोशीच्या नियमशास्त्राविरुद्ध आहे हे तो त्यांना बचावून सांगत आहे त्याने काही वाईट केले ह्यासाठी त्यांच्याजवळ पुराण नव्हता तरीसुद्धा ते त्याला मारित आहेत ते स्वतः नियम तोडीत होते कुठलीही चौकशी रात्री सुरू होऊन रात्री संपत नसे किंवा त्याच दिवशी सुरू होऊन त्याच दिवशी संपत नसे ज्यावर आरोप साबित झालेला नाही अशा व्यक्तीला ते कदापि मारू शकत नसत हे सर्व काही जे ते करीत होते ते नियमांच्या विरुद्ध होते परंतु आम्हाला दिसतं की हे लोक स्वतः नियम तोडित होते आणि स्वतःला फार धार्मिक सुद्धा समजत होते चोवीसावं वचन तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठविले हे लहानसे वचन हन्नाने त्याला बांधले हे सांगण्याकरिता योहानाने ह्या ठिकाणी टाकले आहे हन्नाने हा कट रचला होता आता पुन्हा आम्हाला शिमोन पेत्राने कशा प्रकारे येशूचा दुसऱ्यांदा नकार केला ते व्हायला मिळते पंचवीस ते सत्तावीस वचने पहा शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता त्याला इतर लोक म्हणाले तूही त्याच्या शिष्यातला आहे काय तो नाकारून बोलला मी नाही ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याचकाच्या दासांपैकी होता दा। तो त्याला म्हणाला मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला दुसऱ्या शुभवर्तमानात कशा प्रकारे पेत्र बाहेर जातो आणि ढसढसारडतो हे सांगण्यात आलेलं आहे

की त्याचा विश्वास ढळू नये म्हणून त्याने प्रार्थना केलेली आहे येऊद्रमाणे शिमोन पेत्राने सुद्धा केले तरी सुद्धा तो प्रभूकडे वापस कसा आला कारण तो देवाचे लेकरू होता त्याने काय केले हे कळल्यावर त्याचे हृदय छिन्न विछिन्न झाले देवाचे लेकरू देवापासून दूर जाऊ शकते परंतु परमेश्वर देव त्याच्यापासून दूर जात नाही श्वतां आपण देवाला पूर्णपणे विसरू शकता परंतु देवबाप आपणाला कधीच विसरत नाही तो नेहमीच प्रभूने पेत्राला कधीच असे म्हटले नाही मला क्षमा कर तू मला धोका दिलास म्हणून मी आता तुझा उपयोग करून घेऊ शकत नाही परंतु पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त व्यक्तिगतपणे पेत्राकडे आला आणि त्याने पेंटिकॉसच्या दिवशी पहिला उपदेश जो एक फार महान उपदेश आम्हाला पवित्र शास्त्रात वाचायला मिळतो तो देण्याकरिता त्याची निवड केली अठ्ठावीसावं वचन पहा नंतर त्यांनी येशूला कैफाकडून सरकार वाड्यात नेले तेव्हा सकाळ होती आणि आपणास विटाळ होऊ नये वल्लांडणाचे भोजन करिता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत श्रोत्यानो ह्या ठिकाणी धर्म आणि प्रभू ख्रिस्त जो एक व्यक्ती होता ते जवळजवळ दिसतात ह्या ठिकाणी एक आहे जो वल्लांडणाच्या पूर्तीसाठी आलेला आहे तो वधस्तंभावर मरण्याकरिता जात आहे कारण ते त्याच्यावर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावीत आहेत आता वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की त्यांना वल्लांडणांचे भोजन खायचे होते म्हणून ते स्वतः त्या सरकार वाड्यात गेले नाहीत कारण जर ते त्या ठिकाणी गेले असते तर ते विटाळले असते परंतु त्यांनी तसे केले नाही त्यांनी ह्या बाबतीत फार खबरदारी घेतली असं वाटतं की ते फार कट्टर धार्मिक लोक होते तरी सुद्धा श्रोत्यानो ते एका निरपराधी पापविरहित व्यक्तीच्या मृत्यूचा कट रचित होते जो स्वतः वल्लांडणाची पूर्ती होता काय आपण ह्या लोकांप्रमाणे कट्टर धार्मिक व्यक्ती आहात किंवा आपला संबंध प्रभू येशू ख्रिस्ताशी जुळलेला आहे तो आपला तारणार आहे लक्षात घ्या की ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत परंतु येशूला मात्र चौकशीसाठी तेथे ते, ते पाठवित आहेत आता ह्या ठिकाणी आम्हाला एक फार सुंदर असे नाटक पाहायला मिळते बाहेरून आत व आतून बाहेर असे दृश्य ह्या ठिकाणी दिसते एकोणतीसावं वचन सांगतं की ह्याच तो पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता सरकार वाड्यातून पिलात बाहेर आलेला आहे मग तेहतीसाव्या वचनात पिलात पुन्हा सरकार वाड्यात जातो हे आम्हाला वाचायला मिळते नंतर अडोतीसाव्या वचनात पहा पिलात त्याला म्हणाला सत्य काय आहे असे बोलून तो पुन्हा येहोद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला पुन्हा पिलात बाहेर निघत आहे नंतर एकोणीसावा अध्याय पहिल्या वचनात पहा नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले ह्या ठिकाणी पिलात येशूला घेऊन जातो नंतर चौथ्या वचनामध्ये पिलात पुन्हा बाहेरून त्यांना म्हणतो पहा त्याच्या कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर नंतर आणि तो पुन्हा जाऊन येशूला म्हणाला तू कोठला आहेस परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही पुन्हा पिलात सरकारवाड्यात गेलेला आहे तेराव्या वशनात हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागे न्यायसनावर बसला पुन्हा पिलात येशूला बाहेर आणण्याकरिता आत गेला आणि बाहेर आला आम्हाला दिसतं की पिलाताला एरुश्लेम मुळीच आवडत नव्हते त्याला कैसरिया हे स्थान जास्त आवडत असे कारण त्या ठिकाणी समुद्र किनारा होता आणि एक फार सुंदर अशी चौपाटी होती त्यामुळे त्याला तिथे ते फार आवडत असे परंतु ह्या वल्हांडणाच्या वेळी जेव्हा एरुश्लेम शहरामध्ये अनेक लोक येत असत तेव्हा त्या ठिकाणी सुव्यवस्था राहावी म्हणून त्याला एरुश्लेमला यावे लागत असे वल्लांडणाच्या वेळी तो कैसरिया सोडून एरुश्लेममध्ये येत असे आणि आपल्या सोबत सैनिकांना सुद्धा आणत असे तो रोमचा राज्यपाल असल्यामुळे त्या ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होते आणि ह्यावेळेला त्याच्यावर फार मोठी जबाबदारी राहत असे नंतर आम्हाला एकोणतीस ते बत्तीस वशने सांगतात अठरा अध्याय एकोणतीस पासून बत्तीस वर्षने ह्याच तो पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला तुम्ही ह्या माणसावर काय आरोप हो ठेवता त्यांनी त्याला उत्तर दिले तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते पिलाताने त्यांना म्हटले त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नेमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा यहुदी त्याला म्हणाले आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुस्विताना येशूने जीवचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले श्रोत्यानो पिला त्याला ह्या वेळेला कळून चुकते की काहीतरी चुकीचे होत आहे म्हणून तो त्यांना म्हणतो की तुम्हीच येशूचा न्याय करा काय होत आहे हे त्याला कळत नाही समस्या ही होते श्रोत्यानो की त्यांना येशूला मृत्यूदंड त्यांनी ठोकावा अशी इच्छा होते आणि ते हे सुद्धा कबूल करतात की त्याला मृत्यूदंड देण्याचा अधिकार त्यांना नाही ती जबाबदारी तो अधिकार त्यांचा नाही हे फार मनोवेधक आहे श्रोत्यानो की ह्या लोकांनी ह्याची कबुली दिली आणि ह्याविषयी आम्हाला योहान कृष्यवर्तमान आठवा अध्याय आणि वचन सांगतं योहान कृष्यवर्तमान आठवा अध्याय आणि तेहतिसावं वचन हे वचन अशा प्रकारे आहे ते त्याला म्हणाले आम्ही अब्रामाचे वंश जाहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतं तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता योहान आम्हाला ह्या ठिकाणी सांगतो की प्रभू येशूने जी काही भविष्यवाणी केली होती ती पूर्ण व्हावी म्हणून असे झाले त्याने आपल्या शिष्यांना सांगितले होते की यहुदी अधिकारी जे धार्मिक पुढारी आहेत ते त्याला मृत्यूकरिता दोषी ठरवतील ते त्याला गैर गैरयहुद्यांच्या हाती सोपवतील जे काही त्याने सांगितले होते ते काही महिन्याआधी सांगितले होते आणि आता ते पूर्ण होत होते श्रोत्यानो प्रभू येशूने आपल्या मृत्यूविषयी अनेक वेळा सांगितले आणि आम्हाला दिसत आहे की कशाप्रकारे त्याची पूर्ती होत आहे तशाच प्रकारे जुन्या करारामध्ये पुष्कळ ठिकाणी आम्हाला येशूच्या मृत्यूविषयी वाचायला मिळते आणि त्याच्या मृत्यूच्या ज्या भविष्यद्वान्या आहेत त्या कशाप्रकारे पूर्ण त्या होत आहेत त्या आम्ही पाहत आहोत तेहतीस ते पस्तीस वशने सांगतात तेव्हा पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला तू येहुद्यांचा राजा आहेस काय येशूने उत्तर दिले आपण स्वतःहून हेमंता किंवा दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले पिलाताने उत्तर दिले मी यहुदी आहे काय तुझ्याच लोकांनी व मुख्य याचकांनी तुला माझ्या स्वाधीन केले तू काय केलेस आम्हाला आढळत असु की पिलाताला काहीच कल्पना नसताना सुद्धा त्याच्या स्वाधीन प्रभू येशूला करण्यात आले आणि तो गोंधळात पडलेला आहे की ह्या निरपराध व्यक्तीला मी काय शिक्षा करावी कारण पिला त्याला त्याच्यामध्ये काहीच दोष आढळत नाही नंतर छत्तीस ते अडुतीस वर्षने वाचूया येशूने उत्तर दिले माझे राज्य ह्या जगाचे नाही माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती परंतु आता माझे राज्य इथले नाही ह्यावरून पिला त्यास म्हणाला तर तू राजा आहेस काय येशूने उत्तर दिले मी राजा आहे असे आपण म्हणता मी ह्यासाठी जन्मला आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो त्याला म्हणाला सत्य काय आहे शोधांनो ह्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपण आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो आपण पाहिले की कोणताही अपराध केलेला नसताही येशूला अटक करण्यात आली होती आणि त्याला वेगवेगळ्या चौकशीला सामोरे जावे लागले आपण मागेच पाहिले होते की येशूमध्ये सामर्थ्य होते तसेच दीनता देखील होती म्हणूनच या सर्व गोष्टींना त्याने धीराने तोंड दिले प्रश्न असा आहे की येशूने असे का केले आपण सहसा या प्रश्नाचे उत्तर शोधत नाही खरं तर हाच प्रश्न महत्त्वाचा आहे पवित्र शास्त्र म्हणते लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला त्याने आपले तोंड उघडले नाही होय या ख्रिस्ताशी आपली ओळख दृढ करा तो तारणार आहे तारण साधून घ्या आपले अंतकरण त्याला द्या आपण प्रार्थना करू आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा तुझा एकुलता एक पुत्र तू आमच्या जीवनासाठी दिलास की आम्हाला जीवन लाभावं होय प्रभूजी आज आम्ही आमच्या पापांची आठवण करत तुझ्या चरणापाशी येत आहोत कारण तुझं वचन आम्ही आत्ताच पाहिलं की लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला प्रभूजी आमचं जीवन नाश पाहू नये आमचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये त्या पापामध्ये आम्ही अडकलेलो राहू नये ही तर तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा द्वारे ही योजना आमच्या उद्धाराची तू तयार केलीस प्रभूजी आम्ही आज लीन आणि नम्र होत आहोत तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत प्रभूजी आम्हा प्रत्येकाला तू ओळखणार आहेस आणि म्हणून प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो प्रार्थना करतो तुझ्यापासून आम्हाला बहकू देऊ नकोस या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत आमाला 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 जे आम्हाला आकर्षित करतात आणि आम्हाला तुझ्यापासून दूर नेतात आणि म्हणूनच प्रभूजी आम्हाला जे कृत्य तू आम्हासाठी केलेलं आहेस हे समजून आम्ही ते विसरू नये म्हणून तो आम्हाला सहाय्य येथून पुढची वेळ सर्व काही आम्ही तुझ्या हाती सोपितो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक आमेन ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात Rajaguru.